रोजचा आपला रेग्युलरचा तवा असतो तो अशा पद्धतीचा स्वयंपाक झाल्यानंतर लाल होतो बघा तर चपात्या किंवा भाकरी जर जास्त प्रमाणात केले तर तवा जास्त खराब होतो तर मग रोजच्या रोज आपण तवा कसा साफ ठेवायचा ते आज पाहणार आहे तर फक्त आपल्याला हा एक पॉलिश पेपरचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे तवा घासण्यासाठी तर हार्डवेअरच्या शॉपमध्ये आपल्याला कुठेही हा पॉलिश पेपर भेटून जातो तर दहा रुपयाला आपल्याला हा पॉलिश पेपर मिळून जातो त्यामुळं तो सगळ्यांना परवडण्यासारखा आहे तर कमी मेहनतीमध्ये में आपल्याला तवा स्वच्छ नेहमी ठेवायचा असेल तर भांड्याच्या घासणीबरोबर आपल्याला हा पेपर पण नेहमी ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला तवा घासणं सोपं जातं चपाती जा किंवा भाकरी करून झाल्यानंतर तवा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला घासून घ्यायचा आहे तर गरम तवा असेल तर पटकन निघला जातो तुम्ही त्याला भांड्याची साबण किंवा निरमा पावडर काहीही लावून घ्या आणि ह्या पॉलिश पेपरने तुम्ही जर घासला हो तर एक पाच मिनटामध्ये तुमचा तवा पूर्ण स्वच्छ होतो अजिबात मेहनत घ्यायची गरज नाही किंवा जास्त वेळही लागत नाही तर रोजच्या रोज तुम्ही हा असा एकदम लालसर झालेला तवा साफ करू शकता तर ह्या पेपरने पटकन तवा आपला निघला जातो तवा आपण चपात्या करून घेतल्यानंतर गरम आहे तोपर्यंतच घासायला घ्यायचा म्हणजे आपल्याला परत गरम करण्याची देखील गरज नाही तर गरम असल्यामुळे आपल्याला कशाच्या पकडच्या वगैरे मदतीने असं पकडून घ्यायचं जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत तर, तो तर हा तवा गॅस निघला जातो आपल्याला जास्त वेळ घासता म्हणजे घासत बसण्याची गरज नाही तर आपल्याला नेहमीच भांडी घासण्याच्या साबणसोबत आपल्याला हा सँडपेपर ठेवायचा आहे की आपल्याला तवा घासणं देखील सोपं जाईल तर रोजच्या रोज आपण जर पेपर आपे पर के लदर, हो ना में में हा पेपर यूज केला तर आपला तवा अजिबात लाल होणार नाही तो नेहमीच स्वच्छ राहील तर पाहू शकता तुम्ही खूप कमी मेहनतीमध्ये हा तवा आपण साफ करून घेऊ शकतो आणि आपला तवा हा रेग्युलर स्वच्छ ठेवू शकतो फक्त गरम तवा थोडासा हलका गरम आहे तोपर्यंत आपण घासून घ्यायचा तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला जर तुम्ही असा तवा घासला तर आपला तवा अजिबात खराब होणार नाही किंवा तुम्हाला देखील तवा घासण्याचा कंटाळा येणार नाही फक्त हा पॉलिश पेपरचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे त्याने तुम्ही हा तवा नेहमी स्वच्छ ठेवू शकता कितीही लालसर तवा असेल तर तो देखील तुम्ही स्वच्छ ठेवू शकता